हाय फ्रेंड्स भरणा डिशवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याशी जी रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी आमच्या विदर्भातील खास अशी रेसिपी आहे आणि या हिवाळ्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी आमच्या विदर्भात बहुतेक ठिकाणी केली जाते तर एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी ही रेसिपी आहे तर आज मी तुमच्याशी तुरीच्या ओलादाण्याचे वडे कसे तयार करायचे याची रेसिपी शेअर करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि यासाठी साहित्यसुद्धा खूप कमी लागतं एकदम खमंग खुसखुशीत असे हे वडे तयार होतात आणि खाण्यासाठीही तितकेच भन्नाट लागतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया वडे करण्यासाठी एक मोठी वाटी इथे मी तुरीचे दाणे काढून घेतले आहेत आणि ते पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे साधारण दोन चमचे इथे मी तीड घेतले आहेत एक चम्मच ओवा घेतला आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घेतली आहे चवीप्रमाणे मीठ लागणार आहे आणि दोन चम्मच लसणाची पेस्ट घेतली आहे तर सर सर्वात आधी आपण आता दाणे बारीक करून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये सर्व दाणे घालून घेत आहे आणि अगदी बारीक अशी याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट बारीक करायची आहे पातळ करायची नाही त्यामुळे याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही तर अशा प्रकारे याची मी इथे बारीक पेस्ट करून घेतली आहे ती आता या बाऊलमध्ये काढून घेत आहे पूर्णदाण्याची पेस्ट बाऊलमध्ये काढून घेतली आहे आता यामध्येच आपण आपले मसाले घालून घेणार आहोत तर त्यामध्ये दोन चम्मच लसूण पेस्ट घालून घेत आहे त्यानंतर दोन चम्मच पांढरे तीड घालून घेतले आहे याऐवजी तुम्ही लाल सुद्धा वापर करू शकता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्या चवीप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे एक चम्मच ओवा घालून घेतलेला आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे सर्व एकत्र करून छान आपण याला मिक्स करून घेणार आहोत तर याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मळून घेत आहे अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला थोडंसं याला मळून घ्यायचं आहे छान मळल्यामुळे आपले वडेसुद्धा खूप छान होतात तर इथे माझं हे सर्व सारण अशा प्रकारे मळून झालेलं आहे दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवले आहे आणि हे तेल गरम करताना अगदी आचेवरतीच तेल गरम करून घ्यायचे आहे खूप हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं नाही त्यानंतर मी इथे थोडं पाणी घेतलं आहे ते हाताला लावून घेत आहे आणि आपल्याला ज्या साईजमध्ये हे वडे करायचे आहेत छोटे किंवा मोठे त्यानुसार गोळा घेऊन याचे असे आपल्याला वडे थापून घ्यायचे आहेत किंवा बनवून घ्यायचे आहेत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मी याचे वडे तयार करून घेत आहे आता तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण वडे सोडून घेणार आहोत तर आपल्याला हव्या त्या आकारानुसार किंवा त्या साईजनुसार आपण तेलामध्ये वडे टाकून घेऊ शकतो आणि हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम एकदम मिडियमच ठेवायची आहे खूप हाय फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे नाहीत हाय फ्लेमवरती वडे तळल्यामुळे ते बाहेरून तर लाल होतील पण आतून कच्चे राहतील त्यामुळे एकदम मीडियम फ्लेमवरतीच वडे खमंग आणि खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहेत तरी ते बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडला छान खमंग असे वडे तळून घेत आहे तर एकदम मस्त असे आपले हे वडे झालेले आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत असे हे वडे होतात खाण्यासाठीही खूप भन्नाट लागतात आणि अगदी झटपट तयार होतात अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होते तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एका नवीन आणि कर्नाटकच्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार